या प्रकरणी अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. बाबासाहेबांनी जेम्स लेनचा विरोध करणारं पत्र 10 नोव्हेंबर 2003 ला लिहिलं. जेम्स लेनच्या पुस्तकाचा सर्वप्रथम विरोध हा बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. बाबासाहेब यांच्यासह अनेक मान्यवरांनी संयुक्त निवेदन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पाठवलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं 21 नोव्हेंबर 2003 ला बाबासाहेबांना उत्तर पाठवलं. प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं माफी मागितली. प्रकाशनानं आक्षेपार्ह पुस्तक मागे घेत वितरण बंद केले. पुरंदरेंचे पत्र इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्याकडे उपलब्ध आहे. पुस्तक मागे घेतल्यानंतर ठरवून वाद जन्माला आला अशी मनसेनं हा दावा केला. बाबासाहेबांनी जेम्स लेनचा विरोध करणारं पत्र 10 नोव्हेंबर 2003 ला लिहिले. जेम्स लेनच्या पुस्तकाचा सर्वप्रथम विरोध हा बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. बाबासाहेब यांच्यासह अनेक मान्यवरांनी संयुक्त निवेदन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पाठवलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं 21 नोव्हेंबर 2003 ला बाबासाहेबांना उत्तर पाठवलं. प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं माफी मागितली. प्रकाशनानं आक्षेपार्ह पुस्तक मागे घेत वितरण बंद केले. पुरंदरेंचे पत्र इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्याकडे उपलब्ध आहे. पुस्तक मागे घेतल्यानंतर ठरवून वाद जन्माला आला असा दावा मनसेने केलाय.